सोने की मोहरों से भरा हुआ यह पटवा, इसमें कितने होंगे? 50, 100, 200, इसे क्या होगा? ए किले पन्हाला, तू मेरा कर्जदार है, कब चुकाएगा मेरा कर्जा? मैं कब से चद्दर फैलाए बैठा हूं और तू है कि मेरा कर्जा ही नहीं चुका रहा है? ए ऊपर वाले, मैं कितनी मुसीबतों से तकलीफों से गुजरा हूं और यह है कि मेरा कर्जा ही नहीं चुका रहा है। मेरा कर्जा है सिवा, बस मुझे सिर्फ सिवा चाहिए, किसी भी कीमत पर सिर्फ सिवा चाहिए मुझे। मेरे सरदारों को ऐसी मोहरे देता है, लेकिन मुझे सिर्फ सिवा चाहिए। रयतेच्या प्रत्येक अश्रूचा हजीजी, रयतेच्या प्रत्येक अश्रूचा हजीजी, रयतेच्या प्रत्येक अश्रूचा हजीजी। याच अफजल खानानं शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी राजांना कनकगिरीच्या किल्ल्यामध्ये गद्दारीनं मारलं होत, शहाजी राजांना कैदेत टाकलं होत, रयतेला होरपळलं होत आणि हाच सूड शिवाजी राजांनी घेतला होता। राजे हर जो आनंद पर ये क्या हुआ? मेरा बेटा, मेरा जंग बहादुर, मेरा शेर अफजल खान धोखे से मारा गया, वो भी एक मामूली चूहे के हाथों। सिवा ने बहुत बड़ा धोखा दिया है हमको, हमारा बहुत बड़ा नुकसान किया है, हमारी पूरी फौज को मार दिया है। अब हम क्या करें? किसे क्या मुंह दिखाएं? किसे क्या जवाब दें? या अल्लाह, या खुदा, ये क्या हुआ?
तळली पडी बेगम, काढिले तिने फरमान, सिद्धी जोहर लई तयारी न 40,000 फौज घेऊन, 40,000 फौज घेऊन न होई किर दादा अन दादार तिरंदाजी रजीजी अन दादार तिरंदाजी रजीजी अन दादार तिरंदाजी रजीजी राजा अहो राजा घात झाला काय झालं पन्हाळे भोवती घोडेस्वारांची संख्या वाढायला लागली काय वेगवेगळ्या वाट्यानं टोळ्याच्या टोळ्या आल्या ती याचा अर्थ शिवाची खबर पक्की होती तर वय राजा अहो काय हापशी आयती काय आदिलशाही आयती आणि आदिलशाहीचं हिरवं झेंड नाचवत होती ज्या सिद्धी जोहर आहे राजे तो तर मिर्जेच्या दिशेने येणार होता त्यांना हुलकावणी दिली आपल्याला सिद्धी जोहरनं आपल्याला काटलं राजे राजे आपण गड उतरवा राजे गडच्या मुख्य वाट अडवून धरल्या ती गड उतर होता येणार नाही राजे आता काय करायचं शकदम सह्याद्रीचा सिंह अडकला पन्हाळा किल्ल्याला पन्हाळा किल्ल्याला पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जोहर मायत्याला वेडा हो घातला धीर धीर हाजीर रजी धीर धीर हाजीर रजी धीर धीर हाजीर रजी आई जगदंबे का ग असं आमचं काही चुकतंय का मग का हा असला त्रास अफजल खान आला स्वराज्यात सुलतान ढवा केला त्यात एक साल गेलं गावागावातल्या पोरासोरांच्या हातातल्या तलवारीच्या मुठी सुटल्या नाहीत लढत राहिले खानास मारल्यानंतर वाटलं उसंत मिळेल शेतकरी कष्टकरी बाहेर पडले मावळ्यांना शिवबा राजेंना विश्रांती मिळेल दोन घास सुखाचे घरी खाऊ शकतील परंतु नाही पाठवलाच बादशहाना दुसरा सरदार त्यानं तर राजेला जखडून ठेवलं दिवसेंदिवस वेढा आवळतोय आता तटाबुर्जांवरून तोफांची सरबत्ती काय करावं न निरोप न सांगावा खुशालीची खबर बेपत्ता काही म्हणून काही कळत नाही दिवसा मागून दिवस उलटले मास दाहले चार मास दाहले चार मास दाहले चार तुफान होऊन ठग बरसले सिद्धीला थोडणार धीर धीर हाजीर रजी धीर धीर हाजीर रजी धीर धीर हाजीर रजी हल्ले करती ने तो जी पर हटत नाही सिद्धी हटत नाही सिद्धी गनी विकावा आणि जोहर दोघेही जिती धीर धीर हाजीर रजी धीर धीर हाजीर रजी धीर धीर हाजीर रजी सह्याद्रीचा सिंह पन्हाळा किल्ल्यावर अडकला होता आणि तेव्हा तेव्हा स्वराज्यावर आणखी एक संकट आलं होत कहा है कहा है हमारे मामूजान हमारी नजर में हर हिसाब और हद से परे हैं हमारे मामूजान नवाब शाइस्ता खान इसीलिए उनको बुला भेजा है अब तक क्यों नहीं आए जहां पना नवाब साहब आते ही होंगे आइए आइए मामूजान खुशामदी मुद्दे पे आते हैं दरअसल मसला उस सिवा का है सिवा वो दखन का अदना सा जमींदार और उसके लिए ये शाइस्ते खान
उस सिवा ने फतेह खां को मात दे दी, अफजल खां को मार डाला और अब दक्खन में हमारे मुल्क पे कब्जा किया जा रहा है। पर आलमगीर मामू जान, मौके की नजाकत को देखिए, वहां आदिल शाह हमसे मदद मांग रहा है। आदिल शाह और सिवा को मदद करने के बहाने से हम दोनों के मुल्क पे कब्जा कर सकते हैं। मामू जान, इस मुहिम के लिए माँ बदौलत की तरफ से आपको ये शाही तोहफा। ये क्या मजाक है आलमगीर, उस सिवा को मारने के लिए शमशीर की क्या जरूरत है? उसके लिए तो शाइस्ते खान की उंगलियां ही काफी है। पहली उंगली से मैं उसे दबोच लूंगा, दूसरी उंगली से मैं उसे पकड़ लूंगा, तीसरी से उसे मरोड़ दूंगा और चौथी उंगली से मैं उसे मसल दूंगा। और हाँ मामू जान, कम से कम एक उंगली तो अपने लिए बचा के रखिए। हम जानते हैं मामू जान, सिवा को मसलना आपके लिए उंगलियों का खेल है, बस इसीलिए तो आपको बुलाया है। बेटा औरंग, फिक्र मत करो, हम चंद दिनों में सिवा का कत्ल करके दक्खन की चट्टानों पर आलमगीर औरंगजेब ये अल्फाज कुरेद कर सही सलामत लौट आएंगे। यूं इंशाल्लाह, इंशाल्लाह। औरंगजेबचा मामा शास्ता खान, दिल्ली वरून करण्यात बुळखान, लाखोंची फौज घेऊन आला, पुण्यात माल महालामध्ये वसला, वेडा घातला चाकण किल्ल्याला, वस्त्यान गाव लुटू लागला, रैतीन टाहो असा फोडला, जिजामातीला कोर लागला, शिवाजी राजा चिंता दूर झाला, ग्रहण लागल स्वराज्याला, ग्रहण लागल स्वराज्याला, ग्रहण लागल स्वराज्याला। आई जगदंबे, स्वराज्यावरचं हे ग्रहण लवकर सोडव आई, राजेंना पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर काढ। काय करावं, दुसरा मार्ग काय, कसं बाहेर पडता येईल? राजे, राज बाहेर पडण्याची वाट सापडली। सापडली? सुरक्षित आहे ना? होय राज। कुठल्या बाजूला आहे? राजे मसाई पठाराच्या दिशेला। उत्तम, पण चौक्या पहाऱ्यांचं काय? त्या बाजूला भाई खान है। राजे भाई खान नाही, बाजी खान पण तिथेच आहे। अव ते हाय म्हणून तर हे नशीब आलं, बाजी राजच बाजी खान झालं म्हणून तर हे वेडा, नाहीतर काय हो? खरंय तुमचं बांधल, या अशा लोकांची साथ मिळते म्हणून सिद्धी इथं येऊन आपल्याला डांबून ठेवतात। आता आपण बाहेर पडायचं हे नक्की। कोण गेलं कोण होतं वाटेचा माग काढायला?
बांदल सेनेतले दोघ जण गेले होते राजे. कुठपर्यंत जाऊन आले? छावणीपर्यंत जाऊन आले राजा. छावणीपर्यंत? आणखी पुढे जायला पाहिजे होत. पुढेही जातील. पुढे जायला हवं होतं निदान दीड दोन कोस तरी. राजे एवढ्या पुढं? होय. पुढची वाट कशी आहे, किती सोपी आहे, किती अडचणीची आहे, सगळं सगळं पाहायला पाहिजे होत. राज वाटलंय बिकट आणि खोलगट आहे. बसलं तर माणूस दिसत नाही. अस किती लांब आहे ते ठाव नाही राज. बर, पुढं एखादा ओढा आहे की निसरडं आहे का पळता येण्यासारखी वाट? राजे ते आता दिवसा जाऊन बघावं लागेल. पाहिजे असेल तर आजच दोन तीन मावळे पाठवतो. नाही नको, आत्ता नको. कारण आपला मावळा चुकून जर सिद्धीच्या नजरेस पडला तर सिद्धी भाई खानवर डाफरेल आणि मग भाई खान त्या जागी जागता पहारा ठेवेल. तेही खरंच आहे. आणि जो बाहेर पडण्याचा सांधा मिळतोय तो हातचा निसटून जाईल. मग काय करूया राजा? बांदल, आमच्या माहितीप्रमाणे ही वाट उत्तम आहे, दुर्लक्षित आहे आणि अवघड सुद्धा. होय, राजे म्हणजे आपले मावळे सांगत होते असा सरळ ढाळे वाटेला खळ्या भी आहेत. राजे, जनावरांचा भी वास आहे तिथं. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथून पुढं कुणालाही त्या वाटेकडे पाठवू नका आणि यावर चर्चा सुद्धा करू नका. आता त्या वाटेला जाऊ ते सिद्धी जोहरला कायमचा रस्ता दाखवण्यासाठीच.